जेटेल्स या यूट्यूब चॅनल वर आपण ऐकत आहोत संत कथा यातील एकनाथ महाराजांच्या कथेचा आज पुढील भाग ऐकूया। धन्य भानुदास। भानुदासाला लहानपणापासूनच देवाचा छंद। पैठणला अनेक माणसं निरनिराळे व्रत अनवैकल्य करीत असायची। लहान या भानुदासानं मोठ्या कौतुकानं ती व्रत वैकल्य पाहावीत, पण नेहमी त्याचा गोंधळ होई, त्याला काही कळेना। बाहेर गोर गरीब अन्नासाठी ताताच्या कण्या करत आहेत, आणि आत यज्ञात तुपाच्या घागरी ओतल्या जात आहेत। हे काय, हे तूप देवाला पोचतं का? या गोरगरीबात देव नाही का? देव देवतांच्या समोर बकरी मारली जाते, हे काय, देवाला रक्त हवं असतं का? आणि मग कापणारा आपलं का देत नाही, आपली मांडी का कापीत नाही? गोर गरिबांच्या उपयोगी पडावं, त्याने देव भेटेल, लोकांकडे तो पाहत बसे, अशान यांना देव भेटतो का? भानुदासाला मोठं कोडं पडे। तो गोदा तीरावर जाई, तिथे एखादा शास्त्री पाण्यात सूर्याकडे पाहत तास तास उभा असे। भानुदास हळूच त्याला विचारी, अहो मी एक विचारू का तुम्हाला? विचार। हे असं सूर्याकडे पाहिलं म्हणजे काय होतं? सूर्यलोक मिळतो। सूर्यलोक कुठे आहे? मला नाही माहीत, शास्त्रात तसं सांगितलंय। आणि हा लोक नाही आवडत का तुम्हाला? चल रे, काय प्रश्न विचारतोय, चल उठ, मला नाही माहीत। भानुदास एवढंच तोंड करून तिथून उठे। तो एखाद्या पाठशाळेत जाई, तिथं मुलं शेंड्यांना गाठी मारून मारे पाठ करीत बसत। भानुदास त्यांना विचारी, हे असं पाठ केलं म्हणजे काय होतं? माणूस विद्वान होतो, मग त्याला कीर्ती मिळते, पण देव मिळतो का? आम्हाला नाही माहीत बुवा। जिथं जाऊन विचारील तिथं हेच उत्तर, कुणी धडपण सांगायचं नाही, पण सांगतील तरी कुठून, त्यांनाच कुठं माहीत होतं? भानुदासाचं मन लागेना, कशातच लागेना। जर देव भेटत नसेल तर मग हे सगळं कशाला, पोथ्या कशाला, आणि पुस्तकं कशाला, संध्या कशाला, जप कशाला, प्रवचन कशाला, आणि कीर्तन कशाला? भानुदासाच्या वडिलांना हे चिन्ह बरं दिसेना। त्यांना वाटे, हे पोर अभ्यास करीत नाही, वेद म्हणत नाही, पाठांतर करत नाही, संथा घेत नाही, असं कसं हे कुलक्षणी? त्यांनी भानुदासाला समजावून पाहिलं, गोडीनं सांगून पाहिलं। शेवटी एका दिवशी ते खूप रागुले, खूप संतापले। भानुदासाचं तोंड एवढंसं झालं, ते पोर आसवढाळू लागलं। आता काय करायचं? भानुदास काय म्हणतो ते वडिलांना कळत नाही, वडील काय सांगतात ते भानुदासाला रुचत नाही। शेवटी ते 10 वर्षाचं पोर घरातून बाहेर पडलं। गवा बाहेर गेलो त्यात एक पडकं देऊळ होतं, त्याच एक ओसाड तळघर होत। भानुदास त्या तळघरात शिरला, म्हणाला, आता मी घरी नाही जायचा, मुळीच नाही, बाबा मला रागवतात, सगळे मला रागवतात, मग हा असा ठोंब्या मुलगा मी घरी कशाला जाऊ? त्या तळघरात भानुदासाला एक मूर्ती दिसली, सूर्यनारायणाची। भानुदासाला काय वाटलं कोण जाणे, त्यानं पटकन त्या मूर्तीचे पाय धरले आणि तिला म्हणाला, देवा तुला सगळं कळतं, माझ्या मनातलंही तुला समजतं, सांग तूच मी चुकलो का, सांग ना। मूर्ती काय बोलणार, ती बोलत नाही। हे पाहून भानुदास म्हणाला, बोलत नाहीस तू, नको बोलूस, मी असाच इथे पडून राहीन, न खाता पिता, माझं काय जात आहे? ती दुपार गेली, संध्याकाळ गेली, रात्र गेली, दुसरा दिवस गेला, तिसरी सकाळ उजाडली, तरी भानुदास डोकं वर उचली ना। तिसऱ्या दुपारी एक तेजस्वी ब्राह्मण दुधाची लोटी घेऊन तळघरात शिरला। भानुदासाच्या पाठीवरून ममतेचा हात फिरवीत तो म्हणाला, भानुदासा उठ राजा, हे दूध पी। भानुदासाला मोठं आश्चर्य वाटलं, तो म्हणाला, तुम्ही कोण आहात? मी असाच एक ब्राह्मण, इथे कसे आलात तुम्ही? ब्राह्मण खुदकन हसून म्हणाला, कसा आलो, मला देवानं पाठवलं। देवानं? या देवानं? हो, दूध पिन आहे। भानुदासानं काही नाही म्हणावे ना, तो दूध प्यायला त्याची समाधी लागली। असं 7 दिवस घडलं, रोज ब्राह्मण यायचा, भानुदासाला दूध पाजून त्याची समाधी लावून जायचा। 8व्या दिवशी ज्ञानी भानुदास भुयारा बाहेर पडला। देवाचं गोपीत भानुदासाला कळलं, तेव्हापासून तो सगळीकडे देव पाहू लागला। आता उर्वरित पुढील भागात। आवडली ना गोष्ट? मग सबस्क्राईब करा
आणि लाईक बटन दाबा. पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीच्या वेळी.